अजय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलगुवा येथे रामदास कदम यांच्या विरुद्ध करण्यात आले निदर्शने. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबातील सर्व शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान असलेल्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून चारित्र्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल व सौरश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक आरोप लावल्याबद्दल अक्कलकुवा येथे शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात संपर्क कार्यालयासमोर आंदोलन व निषेध करून निदर्शने केली. शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार अमुषा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, तालुका प्रमुख मगन वसावे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, विधानसभा महिला आघाडी प्रमुख संगीता पंजराळे, युवती सेना उपजिल्हा प्रमुख सरला पाडवी, महिला आघाडीच्या तालुका संघटक सिंधू वसावे, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, शहर प्रमुख रवींद्र चंदेल, कान्हा नाईक, विनोद वळवी, राजेंद्र वसावे, आनंद वसावे, छोटूलाल पाडवी, कुलदीप टाक, छाया वळवी आदी उपस्थित होते. अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज. एका गद्दारांच्या मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी ज्या मातोश्री समान सगळ्या शिवसैनिकांना आहेत त्या मीनाताई ठाकरे आणि उद्धवजी यांच्या धर्मपत्नी रश्मीताई ठाकरे यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केले, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल उद्गार काढले आणि त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेधार्थ निदर्शनं या ठिकाणी केलेली आहेत. आम्ही रामदास कदम यांच्या उद्गाराच्या, त्यांच्या संबोधनाच्या आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. आणि स्वतःच्या आईबद्दल जर एखादा व्यक्ती एवढा या पद्धतीने वागू शकतो तर तो कोणाचा भाऊ, कोणाचा पती किंवा कोणत्याही महिलेचा वडील होऊ शकत नाही, अशा प्रकारचे आरोप आम्ही या रामदास कदम याच्यावर करतो.